हाय, हॅलो, नमस्कार. तर तुम्हा सगळ्यांना सगळ्यात अगोदर गुढीपाडव्याच्या म्हणजेच आपल्या मराठी नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज गुढीपाडवा आहे, त्यामुळे मी इथं पोळ्या बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी डाळ आणि भात एका कुकरमध्ये लावून घेते. तर आत्ता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि डाळ भात लावून घेते. त्यानंतर मी गुढी उभारणार आहे आणि नंतर स्वयंपाक पूर्ण करणार आहे. तर थोड्या वेळानंच मी इथं गुढीसुद्धा उभारलेली आहे. तर गुढी मी या इथे टेरेसवरती उभा केलेली आहे, कारण की हे घरी नव्हते, त्यांना सुट्टी नव्हती, त्यामुळे ते ड्युटीला गेलेले होते आणि गुढी उभारण्यासाठी दुसरं कोणीच नव्हतं. मग भैयानी आणि मी आम्ही दोघांनीच त्याची पूर्ण तयारी केली आणि गुढी उभारली आहे. तर आता हे बांधून घेतो व्यवस्थित आणि त्यानंतर त्याची पूजा करून घेणार आहोत. कशाला गेली ती खाली? काढलं का हातातलं? ते निघलं का? अशी का ग ओरडायला होती गाज? आज देखो आम काय करता, देखो. आणि हे घर बसलाय आणि काय मुलती गुढी. हा काही झेंडा आहे शिवाजी महाराज. आणि बघा आणि हो बघा, हो बघा, मामी बघा, तू बघ आणि मी बघ आणि शोम बघ आणि बाबा बघ आणि मामा बघ आणि झेंडा व्यवस्थित लांबचा झेंडा बघून दे मला. लय लांब आमच्या आत्याच्या घराच आहे, घर आहे तिथं आमच्या आत्याचं. दाखवतो आत्याचं मामी, आत्याने पण झेंडा लावलाय. इथून दिसते की आपली गुढी दिसते 100% सांगते. गॅलरीतून दिसते, त्यांच्या गॅलरीतून दिसते ना. तिथं झेंडा लावलाय त्यांची गॅलरी त्यांची. झालं बाई, अग बाई काय टाकलं खाली अरुष? आरतीला धरा ना तो. मामीला धरल पुढच्या वर्षी म्हणतो ते ना स्मित. सगळं बोलतोय मग पुढच्या वर्षी सारखं बोलतोय. स्मितला दे थोडस, थांब स्मितला दे थोडस, ती काय पिणार नाही. पाय देतात का? तर या इथे आमची पूजा झालेली आहे, नारळ फोडून झालेला आहे आणि आता आम्ही जातो खाली आणि पूर्ण स्वयंपाक करून घेते. अरे कायच मी इकडे पाणी पितून इकडे. तर या इथे डाळ आणि भात दोन्ही पण शिजलेलं आहे. आता मी पोळ्या करते, त्यानंतर आमटी आणि पूर्ण स्वयंपाक करून घेते. तर व्हिडिओ काढण्यासाठी कोणी नव्हतं, त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ काही घेतलेला नाही. तर स्वयंपाक केला, नैवेद्य दाखवला, आम्ही जेवण केले आणि त्याच्यानंतर मी तिकडे बाहेर आलेली आहे भांड्याच्या दुकानामध्ये, कारण की खूप दिवस झाले माझा मॉप जो आहे तो खराब झालेला होता आणि फरशी पुसण्यासाठी मला खूप अवघडल्यासारखं असं होत होतं, कारण मॉपची सवय झालेली होती आणि फरशी पुसण्यासाठी सुद्धा खूप सारा टाईम लागतो, कारण की घरसुद्धा मोठं आहे आणि
तर मी आलेली दुकानात तर इथे घेतली आहे. ही गॅस चाडी की काय प्राइस आहे? ये वाली चला तर मग आजचा व्हिडिओ एवढाच होता. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा.